हेलो फ्रेंड्स, नटरियल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण डेली जे कटोरी ब्लाउज आहे कम्फर्टेबल याची आपण इथे कटिंग पाहणार आहोत। त्याच्यानंतर बघा, कटिंग मी तुम्हाला इथे सविस्तर दाखवणार आहे। जी नवीन शिकते स्पेशली त्यांच्यासाठी सविस्तर व्हिडिओ दाखवणार आहे। त्यानंतर डायरेक्टली कपड्यावर याची कटिंग कशी करायची आणि स्टिचिंग कशी करायची याचा जो व्हिडिओ आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक इथे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याच्यामुळे कंटिन्यू ज्यांना हे व्हिडिओ लगातार इथे पेपर कटिंग, ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग हे जे बघायचे ते एकाच वेळेस इथे तुम्हाला सगळे व्हिडिओ इथे पाहायला भेटते। आजचा जो डिटेल व्हिडिओ आहे तो आपण कटोरी ब्लाउजचा इथे पेपरवरती कटिंग पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट। तर इथे बघा, पेपराची घडी डबल घालायची आहे। त्यानंतर आपल्याला पाठीमागच्या पाट्याने कट करायचं आहे। तर याची एक सोपी पद्धत जे नवीन शिकताय त्यांनी लक्ष देऊन बघा। हे बघा, आधी उंची ब्लाउज अगदी लूज सोडायचं आहे। पेपरचं मेजरमेंट जे तयार आहे ते आपल्याला घ्यायचंय। 13.5 ब्लाउजची तयार उंची आहे। उंचीविषयी 13.5 तुमचं जेही काही मेजरमेंट आहे जेवढं आहे त्याच्यावरती एक पॉईंट करून घ्या फिक्स। त्यानंतर त्यात घ्यायचं 1 इंच एक्स्ट्रा, म्हणजेच की आपण घेतलंय 14.5 वरती दुसरा पॉईंट। तर बघा, हे झालं उंचीविषयी, 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय। आता दुसरा मुद्दा, आता आपल्याला चेस्ट पॉईंट, चेस्टचं मेजरमेंट घ्यायचंय। तर चेस्टचं मेजरमेंट आपल्याला एक सोपी पद्धत सांगेन। जो आपला हुकवाला पार्ट आहे या पॉईंट पासून तर टाकीतलं मेजरमेंट, तर हे बघा, हे आहे 7.5 इंचावरती 7.5। याचाच अर्थ असा की आपला बघा चेस्ट गेअर जो आहे तो आहे इथे 30 इंचाचा। तर मग आता आपली उंचीचं मेजरमेंट झाले। आता चेस्ट पॉईंट नुसार 7.5 जे तयार मला माप भेटलंय त्याच्यावरती एक पॉईंट देऊन घ्या। याच्यामध्ये जे नवीन शिकते त्यांच्यासाठी मार्जिन घ्यायचे 2 इंचची। तर थोडक्यात बघा, आता याच्यामध्ये एक बॉक्स आधी रेडी करून घ्या हा पॉईंट इथपर्यंत। कमरेचं वेगळं मेजरमेंट टाकायचं नाहीये, डायरेक्ट आधी एक बॉक्स रेडी करून घ्या। म्हणजे एवढं आपण कापड मध्ये इथे आपल्याला पूर्ण याची करायची आहे कटिंग। बॉक्स एवढा रेडी झालाय, मार्किंग सकट आपण इथे जे आहे ड्रॉ करून घेतलं। आता त्याच्यानंतर सेकंड जो मुद्दा आहे तो आपला शोल्डरचा आहे। बऱ्याच वेळेला पाठीमागच्या गळ्यानुसार शोल्डर किती घ्यायचं हे आपल्याला कळत नाही। तर याची एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगेन, शोल्डर विषयी आधी समजून घ्या। आता तयार जे शोल्डर आहे ते इथे आहे माझं तयार शोल्डर 2.5 इंचाचं। 2.5 आहे तर यात आपण घ्यायचंय 3 इंच एक्स्ट्रा। आता बघा, परफेक्ट जो मेजरमेंट तुम्ही इथे घ्यायचं म्हटलं, इथे माझी स्लीव जॉईंट झाली आहे। हा आपला पायपिंगचा पार्ट आहे, या पॉईंट पासून टेप ठेवला। तर बघा, जर नीट जर तुम्ही इथे बघायला घेतलं मेजरमेंट कायसे याच पद्धतीने इथे दाखवलं जातं, तर 2.25 अगदीच किंचित तुम्ही इथे बघितलं तर 2 आणि टेपचे 2 लाईन एवढं माझं इथे शोल्डर तयार आहे। तर हा किंचितचा जो पार्ट आहे, मेजरमेंट घेताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, शोल्डर आपल्याला घ्यायचे 3 इंचावरती। त्यानंतर माला गळ्याचा घेरचा मुद्दा, तर पूर्ण जी शोल्डर आहे, नॉर्मल ब्लाउज आपण डेली युजसाठी जर बघत असेल तर 9-9.5 आपला इथे गळा असतो। जसं की माझा ह्या ब्लाउजचा गळा आहे 9.5 इंचाचा, 9.5 गळा आहे, तर शोल्डर आपण डायरेक्टली घ्यायचं इथे 5.5 इंचावरती। 5.5 शोल्डर, 2.5 इंचाचा गळ्याचा घेरा आणि 3 इंचाचं येईल आपलं शोल्डर। हा एक मुद्दा झाला। त्याच्यानंतर अगदी स्टेप बाय स्टेप बघतोय म्हणून आता मुंड्याची उंची कशी घ्यायची आहे। तर काखेत जिथे माझी स्लीव जॉईंट झाली आहे त्या पॉईंट पर्यंत शोल्डर आहे इथे 6 इंचावरती। आणि नॉर्मली जरी तुमचं मेजरमेंट इथे 36 च्या आत असेल, 36 च्या आत साठी शोल्डर तुम्ही घ्यायचं इथे मुंड्याची उंची 6 आणि पाठीमागचा गळा जर तुमचा 9-9.5 असेल तर शोल्डर घ्यायचे तुम्ही 5.5 इंचाचं। आता बघा, हा एक पॉईंट झाला। त्यानंतर आता इथे केसनुसारच आपण ड्रॉ केलंय त्याच्यामुळे हा पॉईंट सरळ इथे मॅच करायचा। हे झाल्यानंतर आता मुद्दा येतो गोलाईचा। तर गोलाईचा एक सोपी ट्रिक सांगेन तुम्हाला, 1.5 इंचावरती इथे एक पॉईंट करून द्या आणि हा पॉईंट केल्यानंतर या पॉईंटला आपल्याला इथे वाढवायचं नाही, अगदी आतल्या हाताने या पॉईंट पासून फक्त इथे घ्यायची गोलाई या पॉईंट पर्यंत। आता बघा, याच्यात एक सांगेन, 2 इंचाची जी मी इथे मार्किंग घेतली हा कापड आपला एक्स्ट्रा होईल, हे पूर्णपणे होईल आपलं इथे रॉ। ज्या पॉईंटने मी हात दिलाय त्याला या पॉईंटने अगदी आतल्या हाताने घ्या। इथे मी थोडा पेपर इथे तिरकं सरकवला तेव्हा हाताने बरोबर आपलं पॉईंट आलंय। फिक्स वाले पॉईंट पर्यंत गोलाई घ्यायची। एक्स्ट्रा कापड घेतलं तर पाठीमागे चुनी गुडी येऊ शकते, मेन हे कारण असतं ब्लाउज चुकण्याचं। हा एक मुद्दा मी तुम्हाला सांगितला, पिक जो मार्किंग वाला पॉईंट आहे तिथून उचलायचा, सेकंड 1.5 पॉईंट घ्यायचाय आणि घ्यायची गोलाई वरून 3 इंचापर्यंत, वरून घ्यायची 1-3 इंचापर्यंत हा पॉईंट आणि बस। मॅच फक्त हे 3 पॉईंट आपल्याला करायचे, इथेही कपडा एक्स्ट्रा वाढवायचा नाही आणि इथेही कपडा एक्स्ट्रा वाढवायचा नाही। तर बघा, हा पॉईंट झाला। त्यानंतर आता दुसरा एक मुद्दा, आता हा आपण पाठीमागचा पार्ट इथे बघतोय। पाठीमागचा गळा जसं मेजरमेंट आपण घेतलं
9:30 याच्यात वाढवून घ्यायचं नाही. जर वाढवलं तर अजून गळा वाढून जातो, कपडा थोडा खेचला जातो. त्याच्यामुळे 9:30 तयार आहे, तर मग तुम्ही 9:30 घ्या. 2.5 इंचाचं पण मी खाली डेली युजचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा मी गळा पसरट वगैरे न घेता वरती 2.5 घेतला, खाली 2.5 घेतला. बॉक्स बनवून घ्या एक आणि या पद्धतीने हलकीशी गोलाई घ्यायची. आता गोलाई घेताना बघा, या पॉइंटवर 1 इंचावरती हा गळा घ्या हलकीशी, इथे गोलाई नॉर्मल नेक झाला आपला. आता हे जे 1 इंच घेतलंय, 1 इंच शोल्डर मध्ये दाबलं जाईल, 1/2 इंच खाली पट्टी मध्ये दाबलं जाईल, 1/2 इंच शोल्डर मध्ये दाबलं जाईल. 1 इंच झालं एक्स्ट्रा. हा पॉइंट झाल्यानंतर आता पाठीमागचा जो टक्स आहे, आता हा इथे माझा पाठीमागचा टक्स आहे या पॉइंटला. बंद ब्लाऊज आहे, इथून मेजरमेंट घ्या, येते 3 इंचावरती. उभा टक्स मेजरमेंट घ्या, उभा टक्स आहे 4 इंचावरती. आता हा रेडी तयार टक्स आहे, त्याच्यामुळे याच्यात फक्त मेजरमेंट केवढं वाढवायचंय, या पॉइंट पासून घ्या 3.5 इंचावरती आणि उभा जो टक्स आहे तो घ्या इथे 4.5 इंचावरती. कारण आतून जर घेतला असता तर आतून आपलं मेजरमेंट 1/2 इंचने वाढलं असतं, आपण बाहेरून घेतलं त्याच्यामुळे 1/2 इंच वाढून येईल. बघा, कन्फ्युज व्हायचं नाही आहे, सोपी पद्धत आहे. ब्लाऊज म्हटलं कटोरी ब्लाऊज खरंच खूप सोपं आहे. फक्त होतं काय, बऱ्याच वेळेला प्रत्येक जे टेस्ट वाईज बॉडीनुसार शेप हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो आणि त्यामुळे ब्लाऊज मध्ये बऱ्याच वेळांना काही ना ते बरोबर बसतं, काही ना बसत नाही. मग अशा वेळेस काय करायचंय तर याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, ती तुम्ही बघा. टायटल वरती तसं दिलेलं राहील, त्याला क्लिक करून बघा, तुम्हाला अगदी सोयीस्कर हा व्हिडिओ समजेल. तर बघा, आता पाठीमागचा भाग हा जसा मी इथे ड्रॉ केलाय, टक्स झालाय, पॉइंट झालाय, त्यानंतर मुंड्याची गोलाई झाली आणि पाठीमागचा गळा झालाय. आता एवढा जो फिक्स वाला पॉइंट आहे, आधी याला आपण कट करून घेऊ. जशी मी इथे पेपरावरती कटिंग करते, डायरेक्टली तुम्ही ब्लाऊजवर जरी कटिंग घ्यायला घेतली आणि स्टिच करायला सुरुवात केली तरी काही हरकत नाही, कारण अतिशय हा सोपा प्रकार आहे. म्हणजे नवीन शिकते स्पेशली त्यांच्यासाठी मी सांगेन, हा त्याचा सराव होण्यासाठी मी आपले न्यूज पेपर असतात ते 2-3 वेळा तुम्ही या पद्धतीने इथे कट करून घ्या, तुम्हाला हे अतिशय ब्लाऊज हे इथे सोपं जाईल. तर बघा, आता जी एक पार्ट मी इथे बघून ड्रॉ केला तो आपण इथे ड्रॉ केला. घडी डबल घातली, पेपर मोकळा करायचा आहे, पाठीमागचा पूर्ण जी ब्लाऊज आहे ते या पद्धतीने पाठीमागचा पूर्ण ब्लाऊज आपला इथे तयार होईल. तर बघा, आता पाठीमागचा पार्ट आपला ड्रॉ झालाय या पद्धतीने. आता पाठीमागचा झालाय, आता फ्रंट पार्ट अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट तुम्ही कुठल्याही प्रकारचं पेपर पॅटर्नचा वापर न करता डायरेक्टली कसं कट करू शकता याची एक सोपी ट्रिक मी आणली तुमच्यासाठी. बऱ्याच जणांना कटोरी ब्लाऊजचे बरेच माझे व्हिडिओ टाकून झाले, बऱ्यापैकी सगळ्यांना यातलं समजायला आलंय, पण जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी अजून कसं सोपं होईल त्यासाठी मी ही ट्रिक आणली. तर बघा, तुम्ही लक्षात घ्यायचंय, हा जो माझा हुकवाला पार्ट आहे फक्त याला समोर ठेवून घ्यायचंय आणि याच पद्धतीने फ्रंट पार्ट आपण पूर्ण ड्रॉ करणार आहोत. यासाठी आधी महत्वाचं काम काय करायचं आपल्याला, हा हुकवाला पार्ट, याच्या आधी आपण कटोरीचं मेजरमेंट घ्यायचंय. तर या पॉइंट पर्यंत आपली कटोरी आहे 5 इंचाची. मी एकदा इथे चॉकनं तुम्हाला सारखा कापड त्याच्यामुळे शिलाई दिसणार नाही, मी थोडं तुम्हाला इथे चॉकनं ड्रॉ करून दाखवते. तर आता बघा, मी चॉकनं ड्रॉ करते, हा आपला कटोरीचा पॉइंट आहे. मेन कटोरी ब्लाऊज मध्ये कटोरी आपलं शिकणं इथे गरजेचं आहे, त्यानंतर शोल्डर पण डाऊन होणार नाही आणि साईड पट्टी पण इथे व्यवस्थित येईल. यानुसार आता हा मी कटोरीचा जो पार्ट आहे तो इथे ड्रॉ करून घेतला. आता मेजरमेंट कसं घ्यायचंय कटोरीचं आपल्याला, हुकवाला पार्ट आहे, कटोरी आहे 5 इंचाची. कटोरी 5 इंचाची आहे, उभी जी कटोरी आहे ती आहे आपली इथे 6 इंचाची. आता हे मेजरमेंट एवढंच मी इथे घेतलंय. मग याची सोपी पद्धत बघा, कटोरी ड्रॉ करताना थोडीशी तिरकशी ड्रॉ करा. 6 5 इंचाची कटोरी, उभं मेजरमेंट 6. तर आधी 5 इंचावरती 1 पॉइंट जे की फिक्स कटोरीचं मेजरमेंट आहे. यात आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय टक्ससाठी 2.5 इंच. मी 7.5 वरती दुसरा पॉइंट देते. आता बघा, ही आहे 5 इंचाची कटोरी, त्यात घेतले आपण 2.5 इंच एक्स्ट्रा. 7.5 पूर्ण झाले. आता 7.5 आपल्याला सेंटर पॉइंट काढायचंय, कारण की आपल्याला वरती इथे काय टाकायचंय, उभं मेजरमेंट. तर काहीसा आपण इथे 4.25 इंचावरती सेंटर पॉइंट काढूया. डबल करून घ्यायचंय 7.5 या पद्धतीने आणि सेंटर पॉइंट येईल इथे 4.25 इंचावरती. आता 6 मला उभं मेजरमेंट आहे, जे तयार मेजरमेंट आहे
वरती टाकून द्या फिक्स वाला साइंस वरती या पॉइंट पासून वरती 6 इंच घेतलं त्यानंतर खाली हा टक्स पॉइंट पासून 1.5 इंच घ्या जेणेकरून ते आपल्याला जो हुबा टक्से कटरूचा तो टाकायचा त्याच्यामुळे त्याचं घ्या 1.5 इंच इथे एक प्लसचं चिन्ह तयार करून घ्यायचंय प्लसचं चिन्ह रेडी झालंय आता बघा दुसरा जो मुद्दा आहे कटोरीवरून बेसिक जी शिकताय त्यांच्यासाठी हा इथे मी ड्रॉ केलं एवढं माझं तिरकसचं मेजरमेंट 3 इंचाचा आहे आपल्या इथे कटोरीचा गाळ तर 3 जे आहे तयार त्याला मी या पॉइंट पासून इथे तिरकसचं 3 इंचावरती दिले आणि जसा आकार आहे गळ्याचा तसा आपण देऊन घ्यायचा या पद्धतीने आता आकार दिला गेलाय त्यानंतर आता बघा कटोरीचा घेरा घ्यायचा आपल्याला तर या पॉइंट पासून इथे आहे 5.5 इंचावरती जिथे हा पॉइंट आहे तिथलंच मेजरमेंट घ्यायचंय 5.5 पर टेप हलवायचं नाही आहे या पॉइंटला आपण 5.5 वरती आपण एक पॉइंट द्यायचा आता बघा हा जो पॉइंट आहे याला इथे या पद्धतीने मॅच करून घ्यायचं त्यानंतर हे तिघे पॉइंट आता जे मी वाढवलंय टक्स विषयी सांगेन कटोरीच्या तुम्हाला बघा आता हे जे 2.5 इंच मी इथे एक्स्ट्रा वाढवलंय ना तो आडवा टक्स घ्यायचा आहे इथे एक आणि जस्ट दोन लाईन या पॉइंट पासून आणि एक आणि दोन लाईन जस्ट या पॉइंट पासून आणि उभा तर टक्स मी तुम्हाला जसं दाखवला तसं आपला या पद्धतीने 1.5 इंचचा उभा टक्स फीस साईज साठी आणि 1 इंच आत आता जे वाढवलं ते शिलाईसाठी 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा कापड हवाय तो आपल्याला कुठे भेटेल तर हा 1 इंच आत घ्यायचाय आणि याला घ्यायची गोलाय हा कापड इथे वाढवल्यामुळे आपला 1 इंच कटोरीचा घेरचा जो पार्ट आहे तो 1 इंच वाढून जातो आता मी आधी डॉट दिलं कारण क्लिअर काम करायचंय तर त्यासाठी आत पटकन असं या पद्धतीने इथे वळायला हवं तर बघा आता कटोरी रेडी आहे कटोरीला आधी आपण कट करून घेऊया जसं की तुम्ही बघताय एक्स्ट्रा आपल्याला जे मी पेपरावर ड्रॉ केलंय डायरेक्टली आपण कापडावर पण याच पद्धतीने ड्रॉ करून लव्ह स्टिचिंग याची बघणार आहोत वाढवायचं नाही वाढवलं तर मेजरमेंट अजून वाढेल त्याच्यामुळे कटोरी आपल्याला अजिबात इथे वाढवायची नाही आहे जिथे मी ड्रॉ केलंय ते या पद्धतीने आकार द्या बघा या पद्धतीने आपली कटोरी इथे रेडी होती आता ही जी कटोरी मी इथे ड्रॉ केली ब्लाऊज वरती बघा तुम्ही डेली जे ब्लाऊज आहे अगदी कम्फर्टेबल या पद्धतीने आपली इथे कटोरी रेडी होती आता बघा कटोरीचा पॉइंट रेडी आता साईड पट्टी आपण ड्रॉ करायची आहे तर याच्यासाठी आता ही जी कटोरी आहे याचा आपण वापर करूया यासाठी मी पेपर जो आहे तो थोडा इथे उभा करते आणि उभं जे मेजरमेंट आहे साईड पट्टीचं मेजरमेंट घेताना ही जी कटोरी आहे तर कटोरीतून मेजरमेंट घेताना आपला साईड वाला पार्ट इथे आहे 7 इंच तयार 7 इंच तयार आहे तर याचं मेजरमेंट आपण घेऊया तर बघा आता 7 इंचावरती आपण तिरकस मेजरमेंट कसं घ्यायचं साईड पट्टीसाठी जसं कटोरीचं तिरकस मेजरमेंट घेतलं तसं तसा टेप उचलायचं आहे 1 वरती पॉइंट 7 वरती पॉइंट आता हे झालं तिरकस मेजरमेंट जे बेसिक नवीन शिकताय त्यांच्यासाठी सरळ लाईन ड्रॉ करून दाखवते सरळ लाईन ड्रॉ केली याचं जे मेजरमेंट घेतलं त्यासाठी लक्षात घ्या आता हे झालंय त्याच्यानंतर आता दुसरा जो मुद्दा आहे कटोरीचा जिथे कटोरी जॉईंट झाली शोल्डर पासून याचं मेजरमेंट घ्यायचंय तयार दाखवतो 4 इंचावरती याचं एक खास मेजरमेंट आहे हे 5च घ्यायचंय आपल्याला ज्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर कटोरी ही डाऊन व्हायला सुरुवात होईल तर घ्यायचंय 5 अर्धा इंच कटोरी जॉईंट करण्यासाठी आणि अर्धा इंच शोल्डर मध्ये दाबायसाठी आपण 1 इंच घ्यायचंय एक्स्ट्रा आता हे झालं त्यानंतर आता मी तुम्हाला शोल्डरचं मेजरमेंट जसं दाखवलं त्यानुसार पूर्ण आपण 5.5 घेतलंय 2.5 इंचाचा गळ्याचा घेरा आपण ठेवलाय बाहेर तर मग 5.5 वरती एक पॉइंट द्या थोडक्यात हे लक्षात घ्या की 3 इंचाचं शोल्डर आपल्याला घ्यायचंय आणि 2.5 इंचाचा मी घेरा बाहेर ठेवून पूर्ण जे आहे मेजरमेंट ते 5.5 वरती घेतले हा पॉइंट लक्षात घ्या आता घेरा मी बाहेर का ठेवला याचं पुढे आपल्याला काम लागेल त्याच्यामुळे घेताना 3 इंचाचं शोल्डर घेतलंय
मुंड्याची उंची जसं की मी तुम्हाला पाठीमागच्या साइडला घेऊन दाखवलं तेही आपल्याला घ्यायचे 6 इंचावरती। हा पॉइंट दिला मी 6 वरती। आता बघा हे झाल्यानंतर जसं की मी तुम्हाला इथे सांगितलं मला गळ्याचे घेरेचं वापर इथे हवाय, पूर्ण शोल्डर 5.5 चे हे आपण लक्षात घेतले। 2.5 इंचाचा गळ्याचा घेरा आहे जिथे मी हा पॉइंट 2.5 आता ह्या लाईन पासून सरळ 2.5 ला बाहेर ठेवायचंय, मुंड्याच्या पॉइंटला ठेवायचंय। 2.5 बाहेर ठेवल्यानंतर आपला चेस्ट घेर आहे 30 इंचाचा, 7.5 याचा चौथा पार्ट, 2 इंचची आपण यात घेतली आहे मार्जिन, 7.5 7.5 आणि 9.5। आता यात 2 इंचची मार्जिन मी का घेतली, प्रत्येक वेळेला तुम्ही जे हे पेपर पॅटर्न आहे तर साधारण प्रत्येक बिग साईज साठी नुसार तुम्ही जर वापरत असाल तर याचा तुम्ही वापर करू शकता। 36 च्या पुढे तुम्हाला साइड पट्टी दुसरी लागेल, 36 च्या आत ही वापरली तर काही हरकत नाही। तर मी 2 इंच इथे मार्जिन घेतली। आता बघा हा जो साइड पट्टीचा घेर आहे याचं मेजरमेंट टाकायचं आहे। आता हे कसं घ्यायचं आधी तयार बघा किती आहे। तर बघा हे जे तयार आहे, तयार इथे आहे हे फक्त 1.5 इंचाचं तयार आहे। तर निदान आपल्याला याच्यामध्ये 2.25 तरी इथे लागेल मेजरमेंट, 2.25 2 आणि जस्ट 2 लाईन। आता हे मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचंय तर बघा 1.25 आणि जस्ट 2 लाईन बाहेर आणि 1 आणि जस्ट 2 लाईन आत, 1.25 इंच बाहेर 1.25 इंच आत। आता 1 2 3 तिघे डॉट जे आहे ते गोलाईमध्ये मॅच करायची। आता हा एक मुद्दा झाला। आता या पॉइंटला परत लक्षात घ्या, इथे जर तुम्ही बरोबर आकार दिला नाही तर 100% ब्लाऊजचं घोळ आपला याच पॉइंटला होणार। मी याचं काम काय करायचंय, हा एक पॉइंट, हा एक पॉइंट आणि वरून घ्यायचंय 3 इंच वरती एक मेजरमेंट आणि हे दुसरं। आता हे तिघे पॉइंट आपल्याला मॅच करायचे। हे झालं आत। आता हा जो पॉइंट आहे याला सरळ घ्यायचा आपण या पद्धतीने। आता याचा बेसिक एक जो आकार परफेक्ट आपण दिसायला यायला हवा म्हणून गोल लाईन मध्ये या पद्धतीने हा एक आकार झाला आणि हा एक मी इथे या पद्धतीने आकार घेतला। आता साइड पट्टी आपण ही कट करू। तर बघा आता इथे साइड पट्टी आणि कटोरी आपली इथे रेडी झाली। आता साइड पट्टी आणि कटोरी आपली डायरेक्टली आपण इथे कट करून बघितली। डेली ब्लाउज साठी झटपट आपण ती चेस्ट साठी आपण साइड पट्टी आणि कटोरी इथे रेडी केली। आता कट करायची या मेजरमेंट नुसार आपण योगपट्टीचा अतिशय सोपा प्रकार आहे। तर योगपट्टीसाठी आधीच आपण कमरेचं मेजरमेंट घ्यायचंय, 6.5 तयार आहे, जे मेजरमेंट आहे ते टाकायचंय, 1 6.5 7.5 8 2 इंच एक्स्ट्रा। कटोरीच्या पॉइंट पासून आहे 3.5 तयार, घ्या 4.5 1 इंच एक्स्ट्रा, 1 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। इथे आहे 3, इथे घेऊया 4, 1 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला शिलाई मार्जिन साठी। आता बघा कटोरीचा जो टक्स आहे हा कटोरीचा टक्स याला याला बंद बाजूपासून हा आहे इथे 2.5 इंचावरती। तर 1 2.5 इंचावरती तिरकस आधी इथे पॉइंट करून घ्या आणि ही लाईन आपण इथे तिरकशी मॅच होईल या पद्धतीने, पण तिला तिरकशी घ्यायची नाही आहे, तिला हलकासा गोलाईचा आकार द्यायचा आहे जेणेकरून बॉडी शेपनुसार कटोरी ही आपली इथे व्यवस्थित बसायला हवी। इथे घ्यायचंय आणि मग इथे वरती मॅच करायचं या पद्धतीने, हलकीशी घ्यायची गोलाई, याचा आकार बघा या पद्धतीने यायला हवा। इथे जो 2.5 डॉट आहे याला वरती इथे आत घ्यायचंय, परत वरती घ्यायचंय या पद्धतीने। तर बघा आता बघा या पद्धतीने ब्लाउज कडे इथे मी 2.5 वरती आत घेतलंय, जिथे टप्स बसेल इथे आत, हा पॉइंट इथे आत यायला हवा। ही आहे मार्जिंग वाला पॉइंट, हा पण आहे इथे मार्जिंग वाला पॉइंट, ठीक आहे, ही आपली योगपट्टी।
तर बघा आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला मेजरमेंट घेऊन डायरेक्टली इथे कटिंग दाखवली. यात तुम्हाला काही प्रश्न पडतील तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकणारच आहे, ती तुम्ही बघा. डायरेक्ट कटिंग पासून स्टिचिंग पासून सगळे व्हिडिओ राहतील. आणि तरी तुम्हाला अजून काही एक प्रश्न पडतील तर तशी तुम्ही मला कमेंट्स करा, मी पुढच्या व्हिडिओ तुम्हाला त्याच्यावरती पर्याय काढून नक्कीच अजून सोपं करून तुम्हाला याच्यावर व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन.